जैन कला समाज अध्यक्ष और राष्ट्रीयवादी कांग्रेस पार्टी के प्रदेश उपाध्यक्ष अनिल अहिरकर का जन्मदिन बड़े ही हर्षोल्लास के साथ मनाया गया। विभिन्न स्थानों में किया गया वृक्षारोपण, अनाथ आश्रम, वृद्धाश्रम में कपड़े, जरूरी वस्तु वितरण, धार्मिक स्थलों पर प्रसाद वितरण, पूजा अर्चना, रक्तदान जैसे सामाजिक कार्यक्रम मनाया गया। इस दौरान पार्टी के कार्यकर्ताओं व समाज के पदाधिकारियों ने शहर के विभिन्न स्थानों पर सामाजिक अभियान चलाया, जिसमें भारी संख्या में कार्यकर्ताओं ने हिस्सा लिया। शाम को जैन कला सेवा समिति प्रयास की ओर से नागपुर शहर सामाजिक राजकीय आमंत्रित गणमान्य व्यक्तियों की मौजूदगी में जन्मदिन सत्कार समारोह सम्पन्न किया गया। सत्कार समारोह में समाज की महिला पदाधिकारियों ने 67वें जन्मदिन के उपलक्ष्य में 67 दीयों से ऑक्शन किया गया और अनिल अहिरकर की दीर्घायु की कामना की। इस कार्यक्रम का आयोजन प्रयास संगठन द्वारा जैन कला समाज और राकंपा के राज्य संगठन सचिव श्रीकांत शिवनकर द्वारा किया गया। कार्यक्रम में उपस्थित गणमान्य व्यक्तियों में माजी मंत्री रमेश चंद्र जी बंग, जिला परिषद सदस्य सलील देशमुख, ग्रामीण अध्यक्ष बाबा गुर्जर, माजी आमदार दीनानाथ पडोले, प्रदेश पदाधिकारी बजरंग सिंह परिहार, शेखर जी सावरमांधे, जानबाजी मस्के, ईश्वर बाल बुद्धे, दिलीप पनकुले, राजा भाव टाकसाले, अविनाश गोतमारे, प्रशांत पवा, विशाल खांडेकर, अरविंद भाजीपाले, रवि पराते, सुखदेव बंजारी, संदीप मेढ़े, बाबा गावंडे, महबूब पठान, एकनाथ फलके, गुड्डू जैस, पिंकी शर्मा, जैन कला समाज की ओर से श्री यादव राव जी शिरपुरकर, शशिकांत समर्थ, श्री कृष्णा भाऊ खानोरकर, शेखर आमदमने, रविकांत हरडे, कार्तिक शेंडे, चंद्रशेखर तिड़के समाज की महिला पदाधिकारी, केंद्रीय व जिला समिति के पदाधिकारी, समाज बंधु व्यापारी संगठना और नाग विदर्भ चैम्बर ऑफ कॉमर्स के पदाधिकारी, टी मर्चेंट एसोसिएशन के पदाधिकारी, गांजा खेत व्यापारी संगठन के पदाधिकारी, सभी विभागीय स्तर के पदाधिकारी, पार्टी के बहुसंख्यक कार्यकर्ता थे। इस कार्यक्रम का मंचन, संचालन और आभार प्रदर्शन स्वप्निल समर्थ ने किया। आज आमचे समाजाचे अध्यक्ष श्री अनिल जी अहिरकर यांचा 67वा वाढदिवस पूर्ण होत आहे। त्यांचं 68व्या वर्षामध्ये पदार्पण होत आहे आणि आमच्या समाजाचे एकदम डायनॅमिक पर्सन एनर्जीने असे बिलकुल ओतप्रोत त्यांच्याकडे पाहून बाकी लोकांना पण असे एनर्जी देणारे हे व्यक्तिमत्व यांचा वाढदिवस आम्ही आज सर्व मिळून साजरा करतो आहे। जैन कलार सेवा समिति प्रयास तर्फे आम्ही हा वाढदिवस साजरा करतो आहे। यांच्याबद्दल सांगावं तितक कमी आहे, जसं मी आता थोड्या वेळापूर्वी म्हटलं की एनर्जीनी ओतप्रोत, म्हणजे बाकीचे जर लोक कोणी असे बसलेले असेल तर यांच्या शब्दाने बिलकुल त्यांना खडबडून जागे होतात असं आमचं हे आमच्या समाजाला लागलेलं व्यक्तिमत्व आहे। अनिल जी अहिरकर यांना वाढदिवसाच्या फार फार शुभेच्छा। जैन कलार मध्यवर्ती मंडळाचा कोषाध्यक्ष आहे, आज आमचे भाऊ अनिल भाऊ अहिरकर यांचा आज वाढदिवस। खरंच सांगायचं म्हणजे आम्हाला एक म्हणजे 2007-06 ते सतत एक वेगळ्या कार्याची प्रेरणा देत राहिले। समाजाच्या हिताची जेवढीही कामं आहेत ते आमच्याकडून करून घेतली आणि त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचा आम्ही अंगीकार करून आम्ही त्यांच्या खांद्याशी खांदा लावून आज आम्ही जैन कलार सेवा समिती प्रयास आणि मध्यवर्ती मंडळामध्ये कार्यरत आहोत। त्यांचा अनुभव आणि त्यांची समाजाबद्दल असलेली एक कळकळीची भावना ती आम्हाला नेहमीच प्रेरणा देत असते आणि आज 67व्या वाढदिवसा दिवशी त्यांना आम्ही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देत आहे आणि निरंतर त्यांचं असंच पाठबळ आमच्या पाठीशी राहो हीच प्रार्थना करतो। आज भाऊंनी नाही म्हणता म्हणता 67 वर्ष पूर्ण केली आणि आम्हाला असा एक मित्र आहे याचा आम्हाला अभिमान आहे। ज्या माणसाने शून्यातून विश्व निर्माण केलं, विपरीत परिस्थितीतून मार्ग काढत आज इथपर्यंत आले, ज्या माणसाने स्वतःचा रोजगार कसा मिळेल याच्यासाठी प्रयत्न केले, तोच माणूस आज अनेकांना रोजगार देऊन अनेकांच्या परिवाराचं त्यांनी फार त्यांचे आशीर्वाद घेतलेले आहेत निश्चितच। आणि प्रत्येक ज्या ज्या क्षेत्रात अनिल भाऊने हात घातला त्या त्या क्षेत्रात त्यांनी यशस्वीरित्या काम केलं, मग ते सामाजिक असो, औद्योगिक असो किंवा राजकीय असो, त्याही कामात त्यांनी आपली चुणूक दाखवली। आणि असा मित्र एक आहे की ज्यांनी सगळा एवढा मोठा व्याप सांभाळून इकडे उद्योग सुरू आहे, हे आहे पॉलिटिकल एवढी जबाबदारी असताना देखील त्यांनी इथपर्यंत जो प्रवास केला तो वाखाणण्यासारखा आहे, याचा आम्हाला अभिमान। अनिल भाऊ जरी आमच्या समाजाचे अध्यक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेसपासून माझे संबंध अनिल भाऊंशी आहे,
तरी देखील ते माझ्यासाठी पितृतुल्य आणि बंधुतुल्य आहे, मोठे भाऊ आहे. आणि अनिल भाऊंबद्दल सांगायचं म्हणजे शून्यातून विश्व निर्माण केलं आहे. त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या इतक्या गोष्टी आहे की माणसांनी जीवन जगताना समाजासाठी काय केलं पाहिजे, आपल्या लोकांसाठी काय केलं पाहिजे आणि परिवारालासाठी वेळ दिला पाहिजे हे अनिल भाऊकडनं खरंच शिकण्यासारखं आहे. त्यांच्या वाढदिवशी मी एकच गोष्टी सांगेल की आनंदाचा प्रत्येक क्षण त्यांच्या वाट्याला यावा, फुलांचाही सुगंध त्यांच्या जीवनी दरवाळावा, सुख त्यांना मिळावे, दुःख त्यांच्यापासून दूर पळावे आणि हास्याचा गुलकंद त्यांच्या जीवनात सातत्याने राहावा आणि जीवनात येणारा त्यांच्यासाठी प्रत्येक क्षण हा त्यांच्यासाठी आनंदाचाच यावा, हा या शुभेच्छा त्यांच्या वाढदिवशी आहे. उत्तरोत्तर त्यांना चांगल्या गोष्टी मिळे, आनंद मिळे, उदंड आयुष्य मिळे, याच त्यांना या त्यांच्या वाढदिवशी शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. मी श्रीकांत शिवणकर, प्रदेश संघटक सचिव राष्ट्रवादी आणि जैन कलार समाजामध्ये मी एक कार्यकर्ता म्हणून काम करतो. धन्यवाद. नागपूरचे BCN न्यूज के लिए अभिषेक पानसे की रिपोर्ट.